मत्तयचं शुभवर्तमान अध्याय 6 वचन 33 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही पहिल्याने त्याचं राज्य म्हणजे देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. हालेलुया. या वचनाच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की आपण खाण्याविषयी, पिण्याविषयी, कपड्यांविषयी असल्या नाशवंत गोष्टीविषयी चिंता करू नये आणि या नाशवंत गोष्टी मिळवण्यासाठी त्याच्या मागे लागू नये, कारण या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे हे आपल्या देवपित्याला माहीत आहे आणि तो आपल्याला तो त्या गोष्टी पुरवण्यासाठी समर्थ आहे. आणि हे सगळं समजावून देत असताना तो हे महत्त्वाचं वचन सांगत आहे की तुम्ही पहिल्याने देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे प्रयत्न करा. कसून प्रयत्न करा? म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी, म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यासाठी, तुमच्या कपड्यांविषयीच्या गरजा आणि इतर सगळ्या गरजा देव स्वतः पूर्ण करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फार महत्त्वाची अशी ही प्रभू येशूची शिकवण आहे. आपण देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व म्हणजे त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, मेहनत केली पाहिजे. देवाचं राज्य मिळवायला आणि देवाची धार्मिकता, देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असं प्रभू येशू आपल्याला सांगत आहे. त्याने झटा असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे आपण खूप जास्त मेहनत या गोष्टी मिळवण्यासाठी केली पाहिजे. पण खरं म्हणजे झटणं हा शब्द जो काही आपल्या शब्दकोशात आहे तो वेगळ्या अर्थाने आहे. जगातला प्रत्येक माणूस झटतो, जगातला प्रत्येक माणूस प्रयत्न करतो आणि तुम्ही आणि मी आपण सगळेच रोज कशानं कशासाठी तरी झटतो, कशानं कशासाठी तरी प्रयत्न करतो. परंतु आपलं झटणं आणि आपले सारे प्रयत्न, आपली सगळी काही मेहनत ही कशासाठी आहे? आपलं झटणं कशासाठी आहे आणि प्रभू आपल्याला कशासाठी झटायला सांगत आहे? आपलं घाम गाळणं, आपले प्रयत्न आणि आपली मेहनत ही कशासाठी आहे आणि प्रभू आपल्याला कशासाठी घाम गाळायला सांगत आहे, कशासाठी मेहनत घ्यायला सांगत आहे, कशासाठी प्रयत्न करायला सांगत आहे? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभूने सांगितलेल्या दोन्ही गोष्टी या आपल्या आत्म्यासाठी आहेत. देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व हे आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आपण पण झटतो, जगातला प्रत्येक माणूस झटतो आणि प्रयत्न करतो, आत्म्याच्या गोष्टींसाठी नाही तर देहाच्या गोष्टीसाठी, शरीराच्या गोष्टीसाठी. झटणं सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु आत्म्यासाठी झटणं हे मात्र लोकांना मुळीच माहिती नाही आहे. एखादा मुलगा 10वीला असेल किंवा 12वीला असेल तर अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून त्याचे आई वडील त्याला सांगतात, बघ हे तुझं महत्त्वाचं वर्ष आहे, या वर्षी मेहनत कर, कारण ह्याच्यावर तुझं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. तुला 10वीला किती टक्के मिळणार आहेत किंवा 12वीला किती टक्के मिळणार आहेत याच्यावर तुझं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणून या वर्षात तुला मेहनत घेतली पाहिजे, या वर्षी तुला प्रयत्न केले पाहिजेत. या वर्षी टीव्ही बघायचं नाही, या वर्षी झोपा काढायच्या नाहीत,
या वर्षी मित्रांबरोबर फिरायचं नाही तर काय करायचं अभ्यास अभ्यास आणि फक्त अभ्यास करायचा आहे एवढं एक वर्ष महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मात्र तुला मेहनत घेतली पाहिजे आई वडील वर्षाच्या सुरुवातीपासून मुलाच्या कानात हे शब्द बोलतात आणि फक्त बोलत नाही ते स्वतः लक्ष घालतात मुलगा जर हातामध्ये अभ्यासाचं पुस्तक घेऊन झोपला असेल तर आई त्याला गदागदा हलवून जागा करते उठ अभ्यास कर मुलगा जर टीव्ही समोर बसला असेल तर वडील ओरडतात टीव्ही बंद कर तुझं 10वीचं वर्ष आहे ना तुला अभ्यास केला पाहिजे या वर्षी तुला चांगले टक्के मिळाले पाहिजेत मुलगा जर रात्री लवकर झोपला तर आई वडील त्याला जागा करतात पहाटे लवकर उठवतात कशासाठी हे वर्ष महत्त्वाचं आहे या वर्षी जर तू चांगला अभ्यास केला आणि चांगले टक्के काढले तर त्यावर तुझं पुढचं भवितव्य अवलंबून आहे जे चांगलं घडेल आणि या वर्षी जर नापास झालास किंवा कमी टक्के मिळाले तर मात्र पुढे तुझं काही खरं नाहीये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो हे झालं झटणं हे झाले प्रयत्न ही झाली मेहनत कशासाठी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावेत म्हणजे काय होईल म्हणजे मुलाला अजून पुढचं काहीतरी चांगलं शिक्षण घेता येईल म्हणजे काय होईल म्हणजे त्याला चांगली नोकरी मिळेल म्हणजे काय होईल त्याला चांगला पगार मिळेल म्हणजे शेवटी पैशासाठी आणि पैसा कशासाठी शरीरासाठी आत्म्यासाठी झटणं कुठे आहे तुमच्यापैकी जे ऑफिसमध्ये कंपनीमध्ये कामाला जातात तुम्हाला जर सकाळी 9 ऑफिसमध्ये पोहोचायचं असेल तुमची 9 ड्युटी असेल तर तुम्ही किती बरे धावपळ करता आणि किती बरे मेहनत घेऊन तुम्ही 9 तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये पोहोचताच कारण तुम्हाला माहीत आहे की 9 चे 9 5 झाले तर तुमचा लेट मार्क लागेल आणि तुमचा पगार कापला जाईल म्हणून 9 ला 5 मिनिटं अगोदर असताना पोहोचलं पाहिजे 9 5 ला पोहोचता कामा नाही आणि म्हणून तुम्ही किती धावपळ करता आणि वेळेवर पोहोचत होतो किती वर्षे एक वर्ष नाही किती वर्ष ही मेहनत घेतो कशासाठी पगार कापला गेला पाहिजे नाही आणि तो पैसा मिळाला पाहिजे म्हणजे शेवटी शरीरासाठी झटणं तुम्ही विचार करा आपण आयुष्यात खूप झटतो आणि खूप लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही आयुष्यात खूप मेहनत घेतली आम्ही आयुष्यात खूप परिश्रम केले खूप खूप काही झटलो पण तुमचं हे झटणं तुमचे परिश्रम आणि तुमची मेहनत कशासाठी होती एखादा माणूस रिटायर्ड झाला की त्याचा सत्कार होतो आणि त्या सत्कार समारंभात तो म्हणतो की एवढी वर्षे मी झटलो कशासाठी झटलात या जगातला प्रत्येक मनुष्य झटतो प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो आणि प्रत्येक मनुष्य घाम गाळतो शरीरासाठी प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र या जगाच्या अगदी विरुद्ध आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी जगात आला त्याने जे काही शिकवलं जगाच्या नेमकं उलट होतं म्हणून येशूच्या शिकवणीप्रमाणे चालणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला प्रवास करणं प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्या दिशेला पोहणं सोपं असतं पण प्रवाह ज्या दिशेला वाहतोय त्याच्या उलट्या दिशेला पोहायला फार प्रचंड ताकद लागते आणि प्रभू येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहायला शिकवलं जग झटतं शरीरासाठी जग मेहनत घेतं शरीरासाठी आणि आमचं शरीर ते काय आहे हो हे शरीर थकतं हे शरीर आजारी होतं हे शरीर दुबळं होतं हे शरीर म्हातारं बनतं आणि हे शरीर एक शेवटी मातीत जाऊन मिसळतं आत्म्यासाठी कुठे झटलात खरं म्हणजे माणसं आपल्या आयुष्यामध्ये शरीरासाठी जे काही झटतात शरीरासाठी जी काही मेहनत घेतात त्यातली 10% मेहनत जरी त्यांनी आत्म्यासाठी घेतली असती तर निश्चित आज जगाचं चित्र वेगळं असतं मानवी जीवनाचं चित्र वेगळं असतं आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात कोणी 60 वर्षे जगला कोणी 80 वर्षे जगला पण या संपूर्ण आयुष्यामध्ये आम्ही जी काही मेहनत घेतली
सगळे आमच्या शरीरासाठी होती. आमचं झटणं, आमचे प्रयत्न, आमची भांडणं, आमची सगळी काटकसर शरीरासाठी होती. आणि या सगळ्यापैकी आम्ही जर 10% श्रम जरी आत्म्यासाठी घेतले असते तर निश्चितपणे आत्म्याची अवस्था वेगळी असती आणि पर्यायाने संपूर्ण जगाची स्थिती पण वेगळी असती. म्हणून प्रभू म्हणतोय, झटा कशासाठी? त्याचं राज्यम आणि त्याचं नीतिमत्व मिळवायला झटा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अविश्वासणारे लोक, देवाला न मानणारे लोक, देवाला न ओळखणारे लोक, आणि देव जणू या जगात आहेच नाही म्हणून आपल्याला सगळं काही बघितलं पाहिजे, आपल्याला सगळं काही केलं पाहिजे. या अविश्वासाने चालणारे लोक आपण मुळीच नाही आहोत. म्हणून येशू म्हणतोय की तुम्ही त्या परराष्ट्रीय लोकांसारखी होऊ नका जे देवाला मुळी ओळखतच नाहीयेत. आपण अनाथ नाही आहोत, तर आपला काळजी करणारा कुणीतरी आहे, आपल्यावर प्रेम करणारा कुणीतरी आहे, आपल्या गरजा भागवणारा कुणीतरी आहे, आपला सांभाळ करणारा कुणीतरी आहे. हे ज्या लोकांना माहिती नाहीये ते लोक स्वतः चिंतेमध्ये दबून गेलेले आहेत, चिंतेच्या ओझ्याखाली दबून गेलेले आहेत. ज्यांनी प्रभू येशूच्या द्वारे देवाला ओळखलेलं आहे, ज्यांना तारणाचा मार्ग समजलेला आहे आणि जे प्रकाशात आलेले आहेत, त्यांनी अशा अविश्वासणाऱ्या परराष्ट्रीयांसारखं वागण्याची गरज नाहीये. आपल्याला माहिती आहे आपला बाप जिवंत आहे, तो आपला बाप आहे, तो आपल्यावर प्रेम करतो, त्याला आपली काळजी आहे, तो आपल्या गरजा पुरवणार, तो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला देणार, तो आपल्याला जे काही आवश्यक आहे सगळं काही देणार. आपली मेहनत, आपले प्रयत्न आणि आपले परिश्रम त्याचं राज्य मिळवायला आणि त्याचं नीतिमत्व मिळवायला असले पाहिजे. देवाचं नीतिमत्व मिळवणं म्हणजे प्रभू येशूचं नीतिमत्व, म्हणजेच त्याच्यासारखं आपणही बनणं. तो जसा प्रेमळ होता तसे आपण प्रेमळ बनायला पाहिजेत. तो जसा दयाळू होता आपण दयाळू व्हायला पाहिजेत. प्रभू येशू स्वतः म्हणाला की जसा तुमचा स्वर्गातला बाप दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू बना. जसा तुमचा स्वर्गातला बाप परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण बना. आम्हाला देवाचं नीतिमत्व प्राप्त झालं पाहिजे. आम्ही जर त्याची मुलं आहोत आणि तो जर आमचा बाप आहे तर आम्ही त्याच्यासारखे बनायला पाहिजेत. आम्ही देवासारखे बनायला प्रयत्न करत आहोत का हो? आम्ही स्वतःला प्रेमळ, नम्र, सहनशील, शांत, म्हणजे जसा देवाचा स्वभाव आहे तसा आमचा स्वभाव बनावा असा आम्ही स्वतःला बनवण्याचा प्रयत्न करत आहोत का? आम्ही परिश्रम जरूर करतो, मेहनत जरूर करतो, पण ती शरीरासाठी करतो, आत्म्यासाठी मात्र करत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाला प्राप्त करण्यासाठी, देवाचं राज्य म्हणजे स्वर्ग मिळवण्यासाठी, देवाचं राज्य म्हणजे त्याच्या स्वर्गातले आशीर्वाद मिळवण्यासाठी, आणि देवाचं नीतिमत्व म्हणजे देवासारखं स्वतःला बनवण्यासाठी, प्रेमळ, नम्र, पवित्र, सहनशील, शांत असं स्वतःला बनवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला झटण्याची गरज आहे, मेहनत करण्याची गरज आहे असं प्रभू येशू सांगत आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुमचा मुलगा जर SSC ला असेल तर तुम्ही डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवता. त्याने व्यवस्थित अभ्यास करावा म्हणून तो हातात अभ्यासाचं पुस्तक घेऊन डुलक्या घेतोय की खरोखर अभ्यास करतोय यावर तुम्ही लक्ष देता. ही झाली शरीराची गोष्ट. तुम्ही आत्म्याच्या गोष्टीच्या बाबतीत किती गंभीर आहात, आत्म्याच्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही किती जागरूक आहात. तुमचा मुलगा प्रार्थना करतो का? वेळेवर बायबल वाचतो का? तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देता? मुळात आई वडील स्वतः तरी वेळेवर प्रार्थना करतात का? आई वडील स्वतः तरी व्यवस्थित वेळेवर बायबल वाचतात का? ऑफिसमध्ये आम्ही 9 लाच पोहोचणार, 9 पेक्षा 5 मिनिटं उशीर व्हायला नको कारण आमचा पगार कापला जाईल. पण प्रार्थना आम्ही 1 आठवड्यापूर्वी केली होती, 1 आठवड्यानंतर कधी वेळ मिळाला तर आम्ही करतो. बायबल 1 महिन्यापूर्वी वाचलं होतं, 1 महिन्याभरात आम्हाला वेळ मिळाला नाही. जेव्हा वेळ मिळतो तसा मी बायबल वाचतो. काही लोक असं उत्तर देतात की जसजसं आम्हाला वेळ मिळतो तशा मी प्रार्थना करतो, जसा वेळ मिळतो तसा मी बायबल वाचतो. काय आमची दुरावस्था आहे की आम्ही आत्म्याच्या बाबतीत किती सहज आहोत, आत्म्याच्या गोष्टी आम्ही किती सहजपणे घेत आहोत.
एसएससीचा मुलगा हातामध्ये अभ्यासाचं पुस्तक घेऊन जर डुलक्या देत असेल तर आई वडील चिडतात आणि त्याला ओरडतात, पण प्रार्थना होत नसेल तर कोणाला त्यामध्ये काही गांभीर्य वाटत नाहीये। मुलगा जर प्रार्थना करत नसेल, मुलगा जर बायबल वाचत नसेल तर आई वडिलांना जराही काही गांभीर्य वाटत नाहीये की ही काहीतरी भयंकर गोष्ट आहे। माझा मुलगा वेळेवर प्रार्थना करत नाहीये, माझी मुलगी वेळेवर बायबल वाचत नाहीये, ही गंभीर गोष्ट आहे असा विचार कोणीही करत नाही, कारण आत्म्याच्या बाबतीत आपण सगळे झोपा काढत आहोत। आत्म्याच्या बाबतीत आपल्यापैकी कुणीही गंभीर नाहीये। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे लोक म्हणतात की आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी प्रार्थना करतो, वेळ मिळतो तेव्हा मी बायबल वाचतो, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही देवाच्या बाबतीत किती गंभीर आहात। तुम्ही जर देवाच्या बाबतीत गंभीर नाहीत आणि तुम्ही जर तुमच्या आत्म्याच्या बाबतीत गंभीर नाहीत तर तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात। देवाचं काही बिघडलेलं नाहीये आणि देवाचं काहीही बिघडणार नाहीये, म्हणून प्रभू येशू म्हणतोय झटा देवाचं राज्य मिळवायला, झटा देवाचं नीतिमत्व मिळवायला प्रयत्न करा। जो माणूस किंवा जी स्त्री मेहनतपूर्वक प्रार्थना करते, मेहनतपूर्वक बायबल वाचते, ते काय करतात? झटतात। तुम्ही अशा एखाद्या घरामध्ये राहताय की तुमची छोटीशी खोली आहे आणि त्यामध्ये तुमचं मोठं कुटुंब राहतंय, तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये प्रार्थनेसाठी शांत वेळ मिळत नाहीये, बायबल वाचण्यासाठी शांत वेळ मिळत नाहीये, दिवसभर तुम्हाला खूप कामं करावी लागतात आणि घरामध्ये जराही शांतीचं वातावरण नसल्यामुळे तुम्हाला एक 15 मिनटं किंवा अर्धा तास पण शांतीने प्रार्थना करता येत नसेल। अशा घरात जर तुम्ही राहत असाल आणि तुम्ही दिवसभर सगळी कामं झाल्यानंतर जेव्हा घरातले सगळे लोक झोपतात त्यावेळेला तुम्ही जर उठून बसता आणि एक अर्धा तास किंवा एक तास नित्य नेमाने जर प्रार्थना करत असाल तर मी तुम्हाला सांगते तुम्ही झटत आहात, तुम्ही येशूच्या या वचनाप्रमाणे मेहनत घेत आहात। दिवसभर तुम्ही घरात प्रार्थना करू शकत नाही कारण तुमच्या घरात तसं वातावरण नाहीये की तुम्ही शांतीने अर्धा तास देवासमोर घालवू शकाल, परंतु संपूर्ण दिवस भरल्यानंतर जेव्हा रात्री घरातले सगळे झोपी जातात, एकतर त्यावेळेला बसून किंवा पहाटे सगळे उठायच्या अगोदर एक तासभर अगोदर उठून तुम्ही जर शांतपणे प्रार्थना करताय, अगदी नित्य नेमाने तुम्ही देवासमोर वेळ घालवताय, तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही आत्म्यासाठी झटत आहात। येशूच्या वचनाप्रमाणे तुम्ही देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटत आहात। पण आपल्याकडे निमित्त फार आहेत, खूप लोकांकडे निमित्त आहेत। माझ्या घरी प्रार्थनेसाठी तसं वातावरण नाही आहे, कोणी म्हणतं मला माझ्या कामाधंद्यातून वेळ मिळत नाही आहे। एखादी गृहिणी असते जी दिवसभर घरातच असते, ती सुद्धा म्हणते की मला वेळ मिळत नाही, दिवसभर कपडे धुणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं या सगळ्यामध्ये एवढा वेळ जातो की अर्धा ताससुद्धा देवासमोर बसायला वेळ मिळत नाही। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आत्म्यासाठी कुठे झटत आहोत, आत्म्यासाठी कुठे मेहनत घेत आहोत? शरीराच्या गरजा आल्या की त्यासाठी आम्ही काहीही किंमत मोजायला तयार असतो, शरीराच्या गरजा आल्या की त्यासाठी आम्ही काहीही करायला तयार असतो, पण जेव्हा आत्म्याची गोष्ट येते तेव्हा आम्ही म्हणतो जर ते आपोआप झालं तर ठीक आहे, सहजासहजी झालं तर ठीक आहे, पण आम्ही त्यासाठी मेहनत मात्र करायला तयार नसतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि म्हणून बायबलमध्ये प्रभू येशूने जे काही चमत्कार केले त्या चमत्काराच्या ज्या काही घटना लिहिलेल्या आहेत त्यातील काही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत की लोकांनी प्रभूजवळ पोहोचण्यासाठी कशी मेहनत घेतली। आज तशा रीतीने लोक मेहनत घेत आहेत का? आपण झकयाची घटना बघतो की ह्या माणसाला प्रभू येशूला बघायचं होतं आणि प्रभूला पाहण्यासाठी त्याने काय केलं, तो झटला, त्याने मेहनत घेतली। प्रभू येशू जेव्हा त्याच्या नगरामध्ये आला तेव्हा तो येशूला बघू शकत नव्हता कारण येशूच्या बाजूला गर्दी होती आणि हा जक्कय ठेंगणा होता, पण त्याच्या हृदयात ओढ होती, तळमळ होती, तीव्र इच्छा होती, मला प्रभू येशूला बघायचं आहे, आजच मला बघायचं आहे प्रभू येशूला। तो मला दिसत नाहीये कारण त्याच्या बाजूला गर्दी आहे, मी इतका ठेंगणा आहे की या गर्दीमध्ये प्रभू कुठे आहे मला दिसत नाहीये, तरी मला बघायचं आहे त्याला।
तरी मला त्याला पाहायचंच आहे. आणि प्रभू येशू ज्या रस्त्यावरून जात होता त्या रस्त्यावर पुढे असलेल्या उंबराच्या झाडावर जाऊन जक्काई लहान मुलासारखा त्या झाडावर चढून बसतो. कशासाठी? प्रभूला पाहण्यासाठी, फक्त प्रभूला पाहण्यासाठी. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सगळ्या गर्दीसह त्या झाडाजवळ येऊन पोहोचतो तेव्हा त्याची पावलं पुढे जात नाही, तो थांबतो. आणि थांबून सरळ वर झाडाकडे बघून तो जक्कयाला सांगतो, जक्कया त्वरा करून खाली ये, लवकर खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जे देवाला शोधण्यासाठी, देवाला मिळवण्यासाठी झटतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतो. म्हणून इब्री लोकास पत्रात म्हटलेलं आहे की जे त्याचा शोध झटून घेतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. झटून बायबलमध्ये खूप वेळा हा शब्द वापरलेला आहे. देवाला झटून शोधा, प्रयत्नपूर्वक शोधा, मेहनत करा. देवाला मिळवण्यासाठी, देवाचं राज्य मिळवण्यासाठी मेहनत घ्या. ते तुमच्या पायाजवळ आपोआप येईल त्यासाठी वाट बघू नका. काही लोक म्हणतात देव असेल जिवंत आणि देवाला मला बरं करायचं असेल तर तो कधी मला बरं करील. देव जिवंत असेल आणि त्याला मला बरं करायचं असेल माझ्या घरी येऊन तो मला बरं करील. अशा लोकांना देवाकडून काहीही लाभत नाही. जक्कई श्रीमंत मनुष्य होता आणि फक्त प्रभूला पाहण्यासाठी अगदी लहान मुलासारखा तो झाडावर चढून बसला. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. येशूच्या बाजूला प्रचंड गर्दी होती, हजारो लोक त्या गर्दीमध्ये होते, पण प्रभूने कुणालाच नाही सांगितलं की आज मला तुझ्या घरी यायचं आहे. हा जक्कई जो जगाच्या नजरेला पापी होता, कारण तो जकातदार होता आणि जकातीच्या नाक्यावर बसून लुटणं हेच काम त्याने आयुष्यभर केलेलं होतं, पण या पापी माणसाला प्रभू येशू म्हणतोय, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. जक्कयाच्या घरी पोहोचल्यानंतर जक्कई उभा राहिला आणि प्रभू येशूला म्हणतोय, प्रभूजी पहा, मी माझं अर्धद्रव्य गरिबांना देतो आणि ज्यांना मी ज्यांच्याकडून मी अन्यायाने घेतलेलं आहे, लुबाडून घेतलेलं आहे, त्यांना मी चौपट परत करतो. देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी जक्कयाने मेहनत केली. मी माझं अर्धद्रव्य, अर्धी संपत्ती गरिबांना देतो आणि ज्यांच्याकडून मी लुबाडून घेतलेलं आहे त्यांना मी चौपट परत करतो. म्हणून येशू लगेच म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, कारण हाही अब्राहमाचा मुलगा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे देवाला झटून शोधतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतो. जे देवाला झटून शोधतात, मेहनतपूर्वक देवाकडे येतात, मेहनतपूर्वक देवाला मिळवतात, त्यांना देव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आपण रक्तस्रावी बाईचं उदाहरण बघतो की ह्या बाईला 12 वर्षे रक्तस्राव होता आणि ती येशूला पाहण्यासाठी आणि येशूकडून बरं होण्यासाठी ती येशूजवळ आली. तेव्हाही येशूच्या बाजूला गर्दी होती आणि ती मनात म्हणत होती की मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी बरी होईन. तिने गर्दीची पर्वा केली नाही. 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली बाई म्हणजे ती किती शरीराने दुबळी असेल, किती आजारी असेल, किती कमजोर असेल, पण तिने आपल्या दुबळ्या शरीराकडे बघितलं नाही. तिच्या मनात एकच इच्छा होती, मला प्रभू येशूपर्यंत पोहोचायचं आहे, मला माझा हात त्याच्या कपड्यांना लावायचा आहे, बस एवढं झालं तरी माझ्यासाठी पुरे आहे. आणि तिने गर्दीची पर्वा केली नाही, आपलं दुबळं आणि कमजोर शरीर घेऊन ती त्या गर्दीमध्ये घुसली, कशी बशी आतमध्ये पोहोचली आणि एकदाचा तिचा हात प्रभू येशूच्या कपड्यांना लागला. आणि जसा तिचा हात प्रभूच्या कपड्यांना लागला, लगेच तिला शरीरात अनुभव आला की तिचा रक्ताचा झरा सुकून गेलेला आहे. आणि प्रभूने ही ओळखलं की त्याच्यातून सामर्थ्य निघालं. जे देवाला झटून शोधतात त्या प्रत्येकाला देव सापडतो. प्रत्येकाला जे देवाला झटून शोधतात त्यांना देव सापडल्याशिवाय राहत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पण आज माणसांची अवस्था अशी आहे की लोकांना देवाला मिळवण्यासाठी मेहनत घ्यायची नाहीये. मेहनत घ्यायची आहे कशासाठी? पैसा मिळवायला. खूप प्रॉपर्टी गोळा करायची आहे, खूप पैसा मिळवायचा आहे आणि त्यासाठी लोक रात्र काम करायला तयार आहेत. रात्रभर जागे राहायला तयार आहोत, झोप सोडून द्यायला तयार आहोत, मेहनत घ्यायला तयार आहोत पैशासाठी. लोक म्हणतात आम्ही खूप मेहनत घेतली, आम्ही रात्रीचे दिवस केले. अहो, पण कशासाठी केले?
पैशासाठीच ना, स्वतःसाठीच केले ना, शरीरासाठीच केलं ना, देवासाठी काय केलं, देवाचं राज्य मिळवायला काय केलं? तुमच्या हृदयात बदल घडावा आणि तुमचं हृदय येशूच्या हृदयासारखं घडावं म्हणून तुम्ही काय प्रयत्न केले? किती गरिबांना मदत केली, किती अनाथांवर दया केली, किती लोकांवर प्रेम केलं, किती गरजूंना मदत केली? आम्ही खूप मेहनत केली, आम्ही खूप परिश्रम केले असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही विसरून जाता की देवाच्या नजरेला हे परिश्रम काहीच नाही आहेत, कारण हे सगळे परिश्रम तुमचे स्वतःसाठी, स्वार्थासाठी आणि देहासाठी होते, शरीरासाठी होते, आत्म्यासाठी त्यात काहीच नव्हतं. देव म्हणतो, यात माझ्यासाठी काय होतं? तू माझ्या इच्छेप्रमाणे काय केलं? मला काय पाहिजे होतं तुझ्याकडून आणि तू काय केलंस? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप लोकांना आयुष्याच्या संध्याकाळी असं वाटतं की आम्ही इतकी वर्ष मेहनत घेतली, किती काम केलं, किती घाम गाळला. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण देवासमोर उभे राहणार आहोत तेव्हा तो आपल्याला हे विचारणार आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काय केलं. किती घाम गाळला, किती तास कंपनीत काम केलं, किती तास शेतामध्ये काम केलं, काय काय केलं, या गोष्टी देव विचारणार नाहीये. आपण या पृथ्वीवर असताना देवाच्या इच्छेप्रमाणे किती वागलो आणि देवासाठी काय केलं ते आपल्याला विचारलं जाणार आहे. बाकी या सगळ्या गोष्टी, तुम्ही पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला मिळवायला जे काही केलं त्यातल्या कोणत्याही गोष्टीकडे देव लक्ष देणार नाही, कारण या सगळ्या गोष्टी देवासाठी क्षुल्लक आहेत. त्या जर महत्त्वाच्या असत्या तर प्रभूने तेही शिकवलं असतं. पैसा कसा मिळवावा, संपत्ती कशी मिळवावी, या जगात मोठं कसं व्हावं, स्वतःचं घर कसं असावं, स्वतःकडे प्रॉपर्टी कशी गोळा करावी, या गोष्टी येशूने शिकवल्या असत्या जर त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या असत्या. परंतु प्रभू येशूने स्वतः सांगितलेलं आहे, देहापासून काही लाभ नाही, आत्मा हा जिवंत करणार आहे. आणि मी जी वचनं तुम्हाला सांगितली ती आत्मा आणि जीवन अशी आहेत. देहापासून, शरीरापासून काहीही लाभ नाहीये, जीवन आत्म्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला जी वचनं सांगितलेली आहेत ती जीवन आणि आत्मा अशी आहेत. देवाचे शब्द, देवाची वचनं ही जीवन आहेत. आम्ही देवाचे शब्द आमच्या जीवनातून बाजूला केलेले आहेत आणि आम्ही व्यर्थ मेहनत घेतोय, व्यर्थ झटतोय, व्यर्थ घाम गाळतोय आणि आम्हाला कळत नाहीये की आमच्या घाम गाळण्याचा आम्हाला भविष्यात काहीही उपयोग होणार नाहीये. पैसा खूप गोळा कराल, संपत्ती खूप गोळा कराल आणि शेवटी डोळे बंद होतील, सगळं मागे ठेवून रिकाम्या हाताने परत जाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकाच गोष्टीसाठी मेहनत करा की आपल्याला आपल्या जीवनाद्वारे देवाला प्रसन्न करता आलं पाहिजे. एकाच गोष्टीसाठी झटा की आपलं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे, तो माझ्यावर खुश झाला पाहिजे. ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल, हे काय बोलतील आणि ते काय बोलतील, यांचा विचार करू नका. माझे नातेवाईक काय बोलतील आणि शेजारी काय बोलतील, समाज काय बोलेल, त्याचा विचार करू नका. ज्याने मला या जगात जन्म दिलेला आहे आणि जो मला स्वर्गात घेऊ शकतो त्या देवाला काय वाटेल याचा विचार करा. त्याच्या इच्छा पूर्ण करा, त्याच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या हृदयामध्ये बदल करा, त्याच्या इच्छेप्रमाणे मेहनत घ्या, त्याच्या इच्छेप्रमाणे घाम गाळा, त्याच्या इच्छेप्रमाणे झटा, परिश्रम करा. कारण जर तो आपल्यावर प्रसन्न झाला तर बाकी कुणाला घाबरायची गरज नाहीये. तो या पृथ्वीवर आपल्याला भर भरून आशीर्वादित करेल, तो आपल्याला सांभाळेल, तो आपलं रक्षण करील, तो आपल्या गरजा भागवेल. प्रभू येशू म्हणाला की तुम्ही या गोष्टी मिळवा म्हणजे त्याबरोबर याही तुम्हाला दिल्या जातील. देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे त्यांच्या बरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. मिळतील म्हणजे कोण देणार? जग नाही, माणूस नाही, देव देणार. तो कोणत्याही माध्यमातून देईल पण देव देणार. तुम्ही देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवायला झटा म्हणजे देवाला खुश करायचा प्रयत्न करा. देवाच्या इच्छेप्रमाणे तुमचं जीवन जगायचा प्रयत्न करा. देवाची वचनं तुमच्या जीवनामध्ये पाळण्याचा प्रयत्न करा. कारण जर तो तुमच्यावर खुश झाला तर तो तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. या जगात तुम्हाला भर भरून आशीर्वादित करेल, तुमचा सांभाळ करेल आणि हे जीवन संपलं की तो तुम्हाला स्वर्गात म्हणजे त्याच्या अनंतकालीन वैभवामध्ये घेईल.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मेहनत करा, परिश्रम घ्या, घाम गाळा देवासाठी, स्वर्ग मिळवण्यासाठी, पापक्षमा मिळवण्यासाठी, आपलं हृदय बदलण्यासाठी. आणि हे परिश्रम आणि हे घाम गाळणं म्हणजेच देवाच्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी मेहनत घेणं, देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी मेहनत घेणं. भरपूर प्रार्थना करा, भरपूर बायबल वाचा आणि तुमच्या जीवनात देवाला आवडत नाही असं जे काही आहे ते एक एक करून काढून टाका. आपण जेव्हा तांदूळ निवडतो तेव्हा तांदळामधले खडे कसे काढून टाकतो? एक खडा काढला, दुसरा खडा काढला. ज्याप्रमाणे आपण तांदूळ निवडताना एक एक खडे काढून फेकून देतो त्याप्रमाणे आत्म्याचा शोध घ्या. आणि तुमच्या आत्म्यामध्ये देवाच्या इच्छेविरुद्ध ज्या काही गोष्टी आहेत एक एक गोष्ट तांदळातल्या खड्याप्रमाणे वेचून काढा आणि फेकून द्या. देवाचं नीतिमत्व मिळवा, त्याच्यासारखे बना. येशू म्हणतो तुमचा बाप दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू बना, तुमचा बाप परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण बना. एका दिवसात आपण पवित्र बनणार नाही, एका दिवसात आपण संत बनणार नाही, पण आपण प्रयत्न करायला पाहिजेत. आपण प्रार्थना करून, देवाची वचनं वाचून आणि मेहनत घेऊन देवाच्या जवळ 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 जात राहिलं पाहिजे. कारण जेवढे आपण देवाच्या जवळ जात राहू तेवढ्या आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टी कमी 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 व्हायला सुरुवात होईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फार महत्त्वाचं असं हे प्रभू येशूचं वचन आहे, तुम्ही पहिल्याने देवाचं राज्य आणि देवाचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याबरोबर याही सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातील. जग व्यर्थ गोष्टींच्या मागे लागलेलं आहे आणि हे जग व्यर्थतेच्या अधीन झालेलं आहे. या जगाचा शेवट होणार आहे. कधी होणार ती तारीख बायबलमध्ये लिहिलेली नाही, परंतु जी चिन्ह बायबलमध्ये लिहिलेली आहे त्यानुसार आपल्याला समजतं की जगाचा शेवट फारच जवळ आलेला आहे. आणि बायबल म्हणतं, देवाचं वचन शिकवतं की जग आणि त्याची वासना ही नष्ट होत आहेत, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ जिवंत राहणार आहे. हे जग पूर्णपणे नष्ट होणार आहे, लयात जाणार आहे. राहणार कोण, वाचणार कोण? जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, जो देवाला खुश करतो, ज्याने देवाला मिळवलेला आहे तो वाचणार आहे आणि तोच फक्त सर्व काळ जिवंत राहणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता, आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निखून जाऊत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.